इथे मी 200 ग्राम पास्ता घेतलेला आहे अशा आकाराचा तर याला आपण आता बॉईल करून घेणार आहोत तर आपलं पाणी उकळलेलं आहे हा पास्ता मी यामध्ये टाकून देते पण आता याला 10 मिनिटे शिजून घेणार आहोत यामध्ये मी थोडंसं तेल टाकते जेणेकरून आपला पास्ता सुटसुटीत होईल थोडंसं मीठ टाकणार आहे आपण याला आता 10 मिनिट शिजून घेणार आहोत 10 मिनिट झालेले आहे आपला पास्ता मस्त शिजलेला आहे पण आता याला एका परातीमध्ये काढून घेऊया एका परातीमध्ये मी याला थंड करण्यासाठी काढून घेतले इथे मी पूर्ण पास्ता परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला आहे तर तेल तापलेलं आहे आपण यामध्ये आता कांदा टाकूया लालसर रंग येईपर्यंत कांदा आपला चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे यामध्ये मी टोमॅटो टाकते टोमॅटो चांगले नरम होईल तर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आपले टमाटर मस्त नरम झालेले आहे यामध्ये मी टाकते तिखट थोडंसं तिखट टाकायचं आहे यामध्ये मी पास्ता मसाल्याचे पॅकेट आहे ते टाकते म्हणजे इथे मी डार्क सोया सॉस टाकते एक चमचा रेड चिली सॉस याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता टाकणार आहोत हा शिजलेला पास्ता तर यामध्ये मी पूर्ण पास्ता टाकून घेतलेला आहे मला तर मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी वरती कोथिंबीर टाकते अशा प्रकारे आपला यमी पास्ता तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये